नमस्कार मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये क्लर्क या पदाची आज म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो 12 नोव्हेंबर 2019 रोजी जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेले एकूण 90 प्रश्न, त्या 90 प्रश्नांची उत्तरे, त्यांची डिटेल, सर्व काही माहिती, ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की ही परीक्षा होती ती इंग्रजी माध्यमामध्ये होती, फक्त मराठी या विषयाचे प्रश्न मराठी माध्यमामध्ये होते, 90 प्रश्न होते आणि 90 गुण होते. आणि या ठिकाणी मित्रांनो वेळ होता तो 1 तासाचा. तर मित्रांनो ज्यांना कोणाला येणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे किंवा कोणत्याही कोर्ट भरतीची तयारी करायची आहे, तर आपण या ठिकाणी एक ऑनलाईन कोर्स सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे 800077, लक्षात ठेवा मित्रांनो जो नंबर मी सांगतो या ठिकाणी 800077 2641 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करून तुम्ही त्या ऑनलाईन कोर्सला जॉईन होऊ शकता. फक्त मॅसेज करा, कॉल करू नका. आणि मॅसेज केल्यानंतर मी रिप्लायमध्ये सांगेल की कशाप्रकारे जॉईन होता येईल. फी फक्त आपण त्या ठिकाणी 100 रुपये ठेवलेली आहे. तर आजची प्रश्न 90 प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरू करूया. तर या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न आहे मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे अज्ञार्थी वाक्य. तर या ठिकाणी मित्रांनो ह्याचं अज्ञार्थी वाक्य जे होतं ते लक्षात ठेवा, मुलांनो अभ्यास करा असं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आन्सर पहिलं बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न जो आहे, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द निवडा असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर होतं सी, म्हणजे विपुलता. टंचाईचे या शब्दाचा विरुद्धार्थी जो आहे तो विपुलता, सी आहे. त्यानंतर अवदसा आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, म्हणजे त्याचा अर्थ होतो ए, म्हणजे वाईट बुद्धी सुचणे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे. तर सी हे उत्तर बरोबर आहे आपण, मन अधिक राज्य, म्हणजे डी हेचं उत्तर बरोबर आहे मनो राज्य. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास म्हणतात काय म्हणतात, विशेषण, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ ओळखा, लक्षात ठेवा अपूर्ण भूतकाळ. विरामचिन्हांचा योग्य वापर असणारा पर्याय निवडा असं सांगितलं होतं, तर याचं उत्तर आहे सी समता इकडे ए. दासी या शब्दाचे अनेकवचन दासीच होतं, त्यामुळे उत्तर डी हे बरोबर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर या ठिकाणी बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. बी लक्षात ठेवा आशीर्वाद, म्हणजे शीचा जो जी विलांट आहे ती दुसरी आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर इंग्लिशकडे जायचं आहे आपल्याला. या ठिकाणी इंग्लिशमध्ये पहा फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी विचारला होता आणि याचं उत्तर जे आहे 11व्याचं ते सी आहे, लक्षात ठेवा गॅझेटी. लक्षात ठेवायचं उत्तर काय येतं मित्रांनो, तर याचं उत्तर येतं सी गॅझेटी हे या ठिकाणी उत्तर तुम्हाला बरोबर पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक सी आहे. त्यानंतर चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द पॅसिव व्हॉइस आय वॉज ड्रिंकिंग द टी. तर याचं उत्तर येतं मित्रांनो 12व्याचं येतं उत्तर ए येतं, टी वॉज ड्रंक बाय मी हे येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ वर्ब डिस्क्राइब, तर याचं होतं सी डिस्क्रिप्शन होतं, सी नंबर होतं उत्तर येतं त्याचं. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम सेट, म्हणजे स्वतःची स्तुती करून घेणे, म्हणजे याचं उत्तर आहे सी, लक्षात ठेवा उत्तर येतं सी. आयडेंटिफाय द सेंटेन्स स्ट्रक्चर, या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं होतं कोणत्या प्रकारचं आहे, तर लक्षात ठेवायचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे डी आहे, म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. 16वा पहा व्हॉट सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड काइंड टू मेक इट अ नाउन, त्याचं होतं मित्रांनो काइंडनेस होतं, म्हणजे सी आहे. त्यानंतर बिल्डिंग इज नॉट सेफ अँड मस्ट बी डाऊन, त्याचं उत्तर होतं सी पुल्ड, म्हणजे भूतकाळ होतं ईडी हा प्रत्यय लागतो त्या ठिकाणी. चूज द अँटोनेम ऑफ वर्ल्ड अबंडन्सचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता, अबंडन्स म्हणजे पुष्कळ तर स्कार्सिटी होतो, याचं उत्तर ए येतं विरुद्धार्थी म्हणजे तुरळक होतं. त्यानंतर द वर्ड दॅट जॉईन वर्ड्स फ्रेजेस अँड क्लॉजेस इज कॉल्ड, आपण त्याला मित्रांनो या ठिकाणी कंजक्शन म्हणतो लक्षात ठेवा. त्यानंतर स्क्रूड्रायव्हर इज अ टूल विथ लक्षात ठेवा अ स्क्रूड्रायव्हर इज अ टूल विथ यू टायटन स्क्रू विथ कॅन, लक्षात ठेवा त्याचं कॅन येतं म्हणजे डी येतं.
चूज द करेक्ट मीनिंग ऑफ टू बीट द इयर म्हणजे एखादी अशक्य गोष्ट करणे, युजलेस एफर्ट म्हणतो त्याला आपण. सी हे उत्तर बरोबर आहे, टू मेक युजलेस एफर्ट. स्लेवरी एक्झिस्ट स्टील एक्झिस्ट सर्टेन ट्राईब्स अमॉंग इथं अमॉंग सर्टेन ट्राईब्स. मित्रांनो काही करेक्शन्स असू शकतात, सर्व प्रश्न उत्तर एवढ्या 90 प्रश्नापैकी एखादा प्रश्न करेक्ट एखादा चुकीचा असू शकतो, पण मी प्रयत्न केले की 90 प्रश्न या ठिकाणी उत्तरं चुकीची द्यावेत. पण एखादा कोणतं करेक्शन असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता एखाद्या प्रश्नाचं. सिलेक्ट द प्लुअर फॉर्म ऑफ वुमन, तर वुमेन होतं म्हणजे सी हे उत्तर बरोबर येतं या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज सिमिलर मिनिंग विचारलं होतं, तर ए येतं बीस्ट ॲनिमल, पर्याय क्रमांक ए. वी आर विथ युअर बिहेवियर, तर या ठिकाणी वी आर प्लेजर, लक्षात ठेवा प्लेजर मी लिहिलेलं आहे प्लेजर, याचं थोडं मला साशंका वाटते, तर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता 25 कमेंट बॉक्समध्ये. चेंज द व्हॉइस ऑफ फॉलोइंग सेंटेन्स, ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन, असं आहे या ठिकाणी 26व्याचं. आणि 26व्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते ए येतं, लक्षात ठेवा 26चं. अँड ऑनेस्ट मॅन, सॉरी मित्रांनो, 26व्याचं जे आहे ते डी आहे. अँड ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल, लक्षात ठेवा 26चं डी उत्तर आहे. अँड ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल. त्यानंतर सुरेश वॉज अँड अकॉम्प्लिस द चिटर, विथ आहे त्याचं. त्यानंतर टुडे इज वेन्सडे अँड टुमारो इट विल बी, लक्षात ठेवा, थर्सडे. विच म्हणजे सी हे उत्तर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ हॉर्स, तर सी हे उत्तर येतं मियर येतं त्याचं उत्तर. फाइंड द सिनोनॉम फॉर अबोड, तर त्याचं उत्तर येतं बी हे बरोबर येतं ड्वेलिंग. त्यानंतर जनरल नॉलेजचे प्रश्न पहा, इज गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, उत्तर आहे बी भगतसिंग कोश्यारी. त्यानंतर डिप्रेसर क्लास मिशन कोणे स्थापन केलं, तर महर्षी वीरा शिंदे, व्ही आर शिंदे, सी हे उत्तर आहे. त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग बँक यू कॅन नॉट ओपन युअर सेविंग अकाउंट, डी आहे रिझर्व बँक. थिबा पॅलेस कुठे आहे, रत्नागिरी. हु अपॉइंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. गोल्डन जुबली म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा ए हे उत्तर बरोबर आहे, 50 वर्षानंतर केलं जातं. जायकवाडी कोणत्या नदीवर आहे, तर गोदावरी नदीवर धरण आहे ते. त्यानंतर इज डिक्लेअर्ड स्टेट ॲनिमल, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो शेकरू. त्यानंतर आपल्याला पुढे पहा, इज सिटी इज फेमस फॉर हिमरू शॉल, औरंगाबाद. इन इंडिया स्टेट्स आर फॉर्मड ऑन द बेसिस लँग्वेज आहे त्याचं उत्तर डी. जनरल इंटेलिजन्स मित्रांनो या ठिकाणी काही करेक्शन्स मला वाटतं जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये काही प्रिंट मिस्टेक वगैरे काही झाल्यासारखे वाटते, तर 13 आणि 1314 म्हणजे 13 1 4 असं उत्तर पाहिजे होतं, पण या ठिकाणी 14 10 1 4 उत्तर दिसतं या ठिकाणी. तर काही करेक्शन असू शकतं, तर मित्रांनो मला वाटतं प्रिंट मिस्टेक काय झालेली आहे या ठिकाणी, कारण सी ए बी म्हणजे 3 1 2 असं आलं होतं, तर एमचा 13 येतो, एकचा एचा 1 येतो आणि डीचा 4 येतो, तर 13 1 4 असं पाहिजे होतं पण पर्याय दिसत नाही. त्यानंतर पुढचं पहा, 42चं उत्तर जे आहे ते 42चं मित्रांनो या ठिकाणी उत्तर जे आहे ते डी येतं 6 7 8 9. 43चं जे उत्तर आहे ते सी येतं मित्रांनो या ठिकाणी 16 वर्ष. त्यानंतर 44वा प्रश्नाचं जे उत्तर आहे 44चं उत्तर सी येतं मित्रांनो या ठिकाणी 48 8 संग 48. त्यानंतर 45चं ए येतं या ठिकाणी उत्तर मित्रांनो फर्स्ट असेट्स येतं या ठिकाणी ई येतं पहिल्यांदा, त्यामुळे ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रॉमिसपासून कोणता शब्द तयार होत नाही असा प्रश्न होता, तर याचं उत्तर येतं डी प्रूव येत होत नाही तयार. फ्रायडे आणि 44 दिवसानंतर कोणता येतो, तो बी येतो ट्यूजडे येतो, मंगळवार येतो मित्रांनो ठिकाणी. अरेंज द फॉलोइंग मिनिंग सिक्वेन्स ऑफ वर्ड, म्हणजे लक्षात ठेवा सिक्वेन्सनुसार लावलं तर पहिल्यांदा फोइटस येतं म्हणजे एक येतं, अशाप्रमाणे जर आपण उत्तर लावलं तर 48चं जे उत्तर येतं मित्रांनो त्या ठिकाणी बी हे उत्तर येतं, लक्षात ठेवा बी हा पर्याय बरोबर आहे. 1 3 2 5 4 जंगल झू, तर सीला मित्रांनो ॲक्वेरियम येतं लक्षात ठेवा. त्यानंतर थर्मोमीटर टेम्परेचर हायग्रोमीटर ह्युमिडिटी. त्यानंतर फिल इन द बँक्स 51चं विचारलेलं आहे, त्याचं बी येतं पी आणि क्यू. चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम द अदर इन ग्रुप्स, तर 63 येतं, बाकीच्या सगळ्या 13 17 23 ह्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर पॉइंटिंग टू अ गर्ल राजेश सेड सी इज माय मदर ओनली डॉटर, मदर्स ओनली डॉटर, तर ती त्याची मित्रांनो लक्षात ठेवा बहीण आहे, तर उत्तर त्याचं 53चं बी येतं.
त्यानंतर आपल्याला 54व्या प्रश्नाकडे या ठिकाणी जायचं आहे. 54 प्रश्नाव्याचं उत्तर पाहायचं तर 54 सी येतं मित्रांनो, ब्रिज येतं. त्यानंतर इन केस ऑफ 60 स्टुडंटचं ह्याचं जे 55 उत्तर आहे, मी शॉर्टमध्ये उत्तर सांगत आहे, पर 55 डी येतं 23वं. त्यानंतर 56 येतं तर सी येतं एक्स्टिम्पोर येतं, सी येतं. त्यानंतर 57 उत्तर येतं, बी 60 meters येतं त्या ठिकाणी. 58 जे येतं मित्रांनो ते डी येतं, ऊड येतं, जे झाडापासून मिळतं, मिल्क एग आणि ऊल हे प्राण्यांपासून मिळतं. त्यानंतर नॅपथॅलिनी बॉल्स म्हणजे डांबराच्या गोळ्या आहेत, त्या कशामुळे कमी होते, साईज विचारलं होतं आणि त्याला आपण कपबोर्डमध्ये ठेवतो, तर बिकॉज ऑफ इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनामुळे. ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 60 उत्तर जे आहे, 1 वर्ग 2 3 4 5 6 म्हणजे 36, डी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 61 जे आहे उत्तर ते डी आहे मित्रांनो, 0.04707. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 16 सी आहे, 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 63 मित्रांनो सी हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी, 12 येतं लक्षात ठेवा. त्यानंतर 64 सी आहे, 105. 65 बी आहे, 32.8 येतं. त्यानंतर 66 उत्तर येतं डी, म्हणजे 2.12 हे उत्तर आहे. त्यानंतर 67 उत्तर ए आहे, 17 आहे. त्यानंतर 68 उत्तर आहे ए, 71 वर्ष. 69 जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो सी, 300 ग्रॅम होतं. 70 मित्रांनो काही प्रिंट मिस्टेक दिसतात मला, पर्यायामध्ये ते उत्तर दिसत नाही, तर तुम्ही मित्रांनो प्लीज सांगा या 17व्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं का प्रिंट मिस्टेक आहे का, प्रश्न बरोबर आहे, बरोबर वाटत असेल तर खाली उत्तर द्या. मला थोडं कन्फ्युजन वाटतं या प्रश्नाबद्दल, काहीतरी मिस्टेक आहे वाटतं. त्यानंतर 71 पहा, आशा वास 25 ओल्ड आणि 12 बॅक असं विचारलेलं आहे, तर याचं उत्तर जे येतं तर सी येतं, 26 वर्ष येतं. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट 4 digits त्याचं ए येतं, 9899. त्यानंतर 73व्या प्रश्नाचं सी येतं लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 74व्या प्रश्नाकडे या ठिकाणी जायचंय, तर 74व्याचं उत्तर येतं ते बी येतं, 60 km/h. त्यानंतर 75व्या प्रश्नाचं येतं डी, 625. 76व्या प्रश्नाचं उत्तर येतं ते मित्रांनो डी येतं, 1 येतं, म्हणजे मूळही नाही आणि संयुक्त नाही. 77व्या प्रश्नाचं उत्तर येतं 2, एकमेव अशी संख्या जी आहे, सम आहे आणि मूळ आहे. 18व्या प्रश्नाचं येतं मित्रांनो डू नॉट चेंज इट्स व्हॅल्यू, म्हणजे डी आहे. 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर 100 डी आहे. 80व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी आहे, म्हणजे मिडल नंबर आहे. त्यानंतर कम्प्युटरशी संबंधित प्रश्न, तर याचं ऑल ऑफ 81 डी येतं, ऑल ऑफ द अबव. 82 बी येतं, मल्टीमीडिया मेसेजिंग. 83 उत्तर येतं 0 आणि 1, म्हणजे सी येतं. त्यानंतर 84व्याचं येतं मित्रांनो ओरॅकल, बी आहे. 85व्याचं येतं इंटरनेट प्रोटोकॉल, बी उत्तर आहे. 86 1 MB म्हणजे 1024 KB, म्हणजे बी उत्तर बरोबर आहे. BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल, म्हणजे 87 सुद्धा बी हे उत्तर बरोबर आहे. 88 मित्रांनो या ठिकाणी रॅम आहे, विच टेम्पर म्हणजे त्याला आपण ओलाटाईल मेमरी म्हणतो, बी हे उत्तर बरोबर आहे. सिलेक्ट द स्मॉलेस्ट मेमरी साईज, तर किलोबाईट आहे ती मित्रांनो या ठिकाणी, याचं उत्तर ए आहे. त्यानंतर नेम फॉर द वे दॅट कम्प्युटर्स मॅन्युपुलेट डाटा इन टू इन्फॉर्मेशन इज कॉल्ड प्रोसेसिंग म्हणतात, त्याचं उत्तर बी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 90 प्रश्नांची उत्तरं पाहिले. एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो, त्याचं करेक्शन तुम्हाला वाटत असेल तर खाली कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा आवडला तर, आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक ज्या ठिकाणी आपले मित्र असतील व्हिडिओ अवश्य शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबा, कारण असं अपडेट तुम्हाला नेहमी मिळत जाईल. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या ऑनलाईन कोर्सला जॉईन व्हायचं आहे, त्यांनी मित्रांनो माझा व्हॉट्सअप नंबर 8007726641 जॉईन होऊ शकता. इतर ठिकाणी मला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम, फेसबुक, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम सर्वांच्या लिंक्स आहेत, त्या ठिकाणी मला तुम्ही फॉलो करू शकता. काही करेक्शन सजेशन कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.